छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशसह अन्य राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यानं सिंधुदुर्गमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. वेंगुर्ल्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निकाल जाहीर होताच फटाक्यांची आतिषबाजी करत आणि मिठाई वाटून आपला आनंद साजरा केला. छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशसह अन्य राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यानं सिंधुदुर्गमध्ये वेंगुर्ला तालुका काँग्रेसच्या वतीनं शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि लाडू वाटप करून आनंद साजरा करण्यात आला. देशातली सर्वसामान्य जनता काँग्रेससोबत असल्याचं या निवडणुकीच्या निकालावरून सिद्ध झालं असल्याचं वेंगुर्ला तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दादा परब यांनी म्हटलंय. काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी इर्शाद शेख यांनी काँग्रेसनं अभूतपूर्व यश मिळाल्याचं कोकण नऊशे बोलताना सांगितलं. पाच राज्यामध्ये ज्या विधानसभाच्या निवडणुका होत्या त्यामध्ये काँग्रेस पक्षाने अभूतपूर्व असं यश मिळवलेलं आहे. छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश या तिन्ही राज्यामध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता येत आहे. यावेळी प्रदेश प्रतिनिधी इर्शाद शेख, महिला तालुका अध्यक्ष सौचित्रा कन्याळकर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश डिचोलकर, नगरसेवक विधाता सावंत, नगरसेविका सौ कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, पंचायत समिती सदस्य सौ साक्षी कुबल, मयूर आरोलकर, सुरेश काणेकर, बाळू नार्वेकर, राजू दाभोलकर, रियाज शेख, असत मकानदार, जावेद मकानदार, नंदकुमार गवस, तुषार भोसले, अब्दुल शेख, एके अनिल कुमार, सागर नाईक, किरण तांडेल, अक्षय सावंत, अंकुश मलबारी, संजू केरकर, सचिन मांजरेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. रामचंद्र कुडाळकर, कोकण, नाव सावंतवाडी.